सराव संच 7.4 सोडवणार आहोत. आता या सराव संच मध्ये एकूण 4 उदाहरणे दिलेली आहेत. 2 उदाहरणं आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. दोन उदाहरणं तुम्ही होमवर्क प्रॅक्टिस म्हणून ती करायची सोडवायची आहेत. तर आता आपण यातील एक पहिलं उदाहरण पाहूया. खालील संचित वारंवारता सारणी आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायची आहे. या ठिकाणी वर्ग दाखवलेले आहेत, उंची आणि सेंटीमीटर मध्ये ते वर्ग आहेत. वारंवारता म्हणजेच विद्यार्थ्यांची संख्या दिलेली आहे. आणि पेक्षा कमी, पेक्षा कमी याचा अर्थ काय की वरच्या वर्गमर्यादेपेक्षा कमी प्रकारची आपल्याला संचित सारणी ही पूर्ण करायची आहे. तर आपण सुरुवातीला पहिल्या वर्गापासून सुरुवात करू. वारंवारता आहे 5, संचित पेक्षा कमी संचित वारंवारता म्हणजे याचा अर्थ 153 पेक्षा वरचा वर्ग जो आहे तो 153 आहे, त्याच्यापेक्षा कमी किती आहे 5. त्यानंतर आपण पुढचा वर्ग पुढच्या वर्गाकडे जाऊ. 153 ते 156 वारंवारता 7 आहे, म्हणजेच 156 पेक्षा कमी संचित वारंवारता काय येईल तर 5 अधिक 7 म्हणजे 12. 12 विद्यार्थ्यांची उंची ही 156 पेक्षा कमी आहे, वरच्या वर्ग मर्यादेपेक्षा कमी आहे. त्यानंतर पुढचा वर्ग आहे 156 ते 159, त्याची वारंवारता आहे 15. तर 12 अधिक 15 म्हणजेच 127, म्हणजे 27 विद्यार्थ्यांची उंची ही 159 सेंटीमीटर पेक्षा ही काय कमी आहे. त्यानंतर आपण पुढचा वर्ग पाहणार 159 ते 162. आधीपर्यंतची संचित वारंवारता 27 आणि त्या वर्गाची वारंवारता 10 म्हणजे 137. 37 विद्यार्थ्यांना या ठिकाणी 37 विद्यार्थी हे यांची उंची 162 सेंटीमीटर पेक्षा कमी असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर पुढे 37 अधिक 45 = 42, म्हणजे 42 विद्यार्थ्यांची उंची जी आहे ती 165 सेंटीमीटर पेक्षा कमी. 165 ही वरची मर्यादा आहे त्या वर्गाची. त्यानंतर 42 अधिक 3 = 45, तर 45 विद्यार्थ्यांची उंची ही 168 सेंटीमीटर पेक्षा कमी आहे. आता आपण पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. त्यानंतर पुढचं उदाहरण आहे, खालील संचित वारंवारता सारणी आपल्याला पूर्ण करायची आहे. याच्या आधीचं उदाहरण आपण त्यापेक्षा कमी संचित वारंवारता सारणी आपण जी पाहिली. आता या उदाहरणात आपण पेक्षा जास्त किंवा तेवढीच म्हणजे खालच्या वर्गाचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. या ठिकाणी वर्ग दाखवलेले आहेत. मासिक उत्पन्न रुपये आहे, वारंवारता म्हणजे व्यक्तींची संख्या दिलेली आहे. तर एकूण व्यक्तींची संख्या आपल्याला या ठिकाणी 87 आहे. 87 पासून आपण सुरुवात करणार आहोत. तर 1000 किंवा त्यापेक्षा जास्त मासिक उत्पन्न असणाऱ्यांची संख्या ही किती 87 आहे, म्हणून आपण त्या ठिकाणी 87 ही संचित वारंवारता लिहिली. आता आपण दुसऱ्या वर्गाकडे जाऊ. त्या ठिकाणी 87 वजा 45 म्हणजेच 42 व्यक्तींचं मासिक उत्पन्न हे 5000 किंवा 5000 पेक्षा जास्त आहे असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर आपण पुढच्या वर्गाकडे जाऊ. 42 वजा 19 म्हणजेच 23 व्यक्तींचं उत्पन्न हे 10000 किंवा 10000 पेक्षा जास्त आहे. त्यानंतर आपण 23 वजा 16 म्हणजेच 7 व्यक्तींचं उत्पन्न हे 15000 किंवा 15000 पेक्षा जास्त आहे. त्यानंतर पुढच्या वर्गाची संचित वारंवारता 7 वजा 2 = 5. 5 व्यक्तींचं मासिक उत्पन्न हे 20000 किंवा 20000 पेक्षा जास्त आहे. अशा पद्धतीने आपण ही सारणी पूर्ण केली.